घड्याळात वेळ पाहणे भाग तीन रीडिंग अ क्लॉक पार्ट थ्री आज आपण जाणून घेऊ घड्याळ्यातील टास्क काटा व मिनिट काटा यांच्यातील परस्पर संबंध सर आम्हाला घड्याळ पाहण्यासंदर्भात काही अजून माहिती हवी आहे सांगा काय माहिती हवी आहे सर मिनिट काटा आणि तासकाटा केव्हा पुढे सरकतो हे जाणून घ्यायचे आहे आणि त्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे जर तुम्ही घड्याळ लक्षपूर्वक पाहत राहिलात तर तुम्हाला दिसेल की मिनिट काटा थोड्या थोड्या वेळाने घड्याळामध्ये असलेल्या या छोट्या छोट्या खुणांवरून पुढे सरकतो जेव्हा मिनिट काटा एका खुण्यावर पोचतो तेव्हापासून ते त्याच्या ते ते पुढील खुणेपर्यंत पोचण्याच्या वेळेला एक मिनिट म्हणले जाते अशा प्रकारे जेव्हा मिनिटकाटा पुढे सरकत सरकत एक पूर्ण चक्कर मारतो तेव्हाच तासकाटा एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर जाऊ शकतो तासकाटा खूपच हळू पुढे सरकत असल्यामुळे कदाचित आपण त्याचे सरकणे पाहू शकत नसू हो तरीही जर आपण अगदी लक्षपूर्वक पाहिलं तर आपण त्याचं सरकणं देखील पाहू शकतो सर आता ह्या घड्याळातील वेळ कशी वाचायची चार वाजून शून्य मिनिटे की तीन वाजून साठ मिनिटे दोन्ही योग्य आहे पण चार वाजून शून्य मिनिटं म्हणणं जास्त योग्य आहे कसं काय सर साठ मिनिटं ही एका तासा समान असतात तर जेव्हा तुम्ही म्हणता की तीन वाजून साठ मिनिटं झाली आहेत तर त्याचा अर्थ असा होतो की तीन वाजून एक तास जास्त झालाय म्हणजेच चार वाजून शून्य मिनिटं झाली आहेत सर्व लक्षात आले सर तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर चार वाजून शून्य मिनिटे म्हणणे जास्त योग्य आहे अगदी बरोबर नेहा आणि आपण ह्यालाच चार वाजले आहेत असेही म्हणू शकतो जर मिनिटं शून्य असतील तर ते म्हणणे आवश्यक नाही आता मी तुम्हाला अजून एक वेळ घड्याळ्यात दाखवतो सांगा किती वाजलेत ते हे तर सोपं आहे सर पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली आहेत बरोबर सांगितलं आता सांग की सहा वाजण्यासाठी अजून किती मिनिटं कमी आहेत सहा वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत सर नेहा आणि आपण घड्याळातल्या या वेळेला या प्रकारे देखील सांगू शकतो समजलं नाही सर हे बघा घड्याळ पाहताना सर्वात अधिक तासकाटा पाहिला जातो आणि त्याप्रमाणेच वेळ सांगितली जाते हो सर जर तास तासकाटा पाचपासून पुढे सरकला असेल पण सहापेक्षा पेक्षा मागे असेल तर हे निश्चित होते की पाच पेक्षा जास्त वाजले आहेत आणि सहापेक्षा कमी वाजले आहेत हो सर हे देखील समजले किती जास्त किंवा किती कमी आहेत हे मिनिट काटा वाचून देखील शोधता येते हो सर आता मिनिटांनी तुम्ही जास्त मिनिटं किंवा कमी मिनिटांच्या नुसार सांगू शकता जसे वंदनानं सांगितलं की गड्यात आता पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली आहेत त्याचा अर्थ असा झाला की पाचपेक्षा पेक्षा पंचेचाळीस मिनिटं जास्त झाली आहेत आणि जसं नेहानं सांगितलं की सहा वाजायला अजून पंधरा मिनिटं आहेत म्हणजेच सहा वाजायला पंधरा मिनिटं कमी आहेत आता समजलं सर सांग काय समजलं हेच की सर मिनिट काटा जेव्हा एक चक्कर पूर्ण करतो तेव्हा एक तास पूर्ण होतो याचा अर्थ एका तासामध्ये साठ मिनिटे असतात आणि वेळ जास्त मिनिटे जसे पाच वाजून पंचेचाळीस मिनटे उरलेल्या मिनिटाप्रमाणे जसे सहा वाजायला पंधरा मिनिटे बाकी आहेत या दोन पद्धतीने सांगता येते